मित्रांनो, आपण जो ट्रायकोडर्मा तयार केला होता त्याला पूर्णपणे 7 दिवस झाले आहेत आणि आपण आज तुरीला ट्रायकोडर्माची आळवणी करणार आहोत। तर चला मित्रांनो, त्याआधी आपले परत एकदा आपल्या इंडियन फनी फार्मर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा आणि बाजूची जी बेल आयकन दिसते हिला जरूर प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मित्रांनो, आपला आजचा विषय आहे की तुरीला आळवणी केव्हा करावी, कशाची करावीत आणि कशी करावीत। तर मित्रांनो, आपल्याला प्रत्येक मुद्दा एकदम बारकाईने समजून घेणं जरुरीचं आहे, तेव्हाच आपण तुरीवर येणाऱ्या महाभयंकर रोग म्हणजेच तूर उधळणे, मर उबळणे किंवा तूर वाळणे, तुरीची पानं सुकणे किंवा तुरीचा शेंडा आपण बघू शकता असा पण होतो, तर इत्यादी रोगावर आपण योग्यपणे नियंत्रण मिळवू शकतो। तर मित्रांनो, आपल्याला सर्वात आधी तुरीला आळवणी केव्हा करायची, तर तूर आपली 30-35 दिवसाची असताना आपल्याला पहिली आळवणी करायची आहे आणि ती कशाची करायची, तर ट्रायकोडर्माची। तर ट्रायकोडर्माचं मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे, म्हणजेच ट्रायकोडर्मा मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला त्याची आळवणी तुरीमध्ये करायची आहे। तर ट्रायकोडर्मा मल्टिप्लाय कसा करायचा आपल्याला जर माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहेत किंवा व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊनसुद्धा आपण पाहू शकता की ट्रायकोडर्मा मल्टिप्लाय कसा करतात। तर चला मित्रांनो, आपले दोन मुद्दे झाले की ट्रायकोडर्माची आळवणी करायची आहेत आणि केव्हा करायची आहेत, तर आपले तूर 30-35 दिवसाचे असताना करायची आहेत आणि कशी करायची आहेत, म्हणजे आपल्याला बघू शकता आपल्याला इथे म्हणजे खोडाजवळ आपल्याला 40-50 ml जे पडन ते आपल्याला इथं ट्रायकोडर्मा जे आपण तयार केलं तर ते आपल्याला इथे टाकायचे आहेत। आणि कशाने करायचे, तर बऱ्याच शेतकऱ्यांचे ठिबक उपलब्ध नसतात। आता माझ्या ही शेतामध्ये ठिबक नाहीत कारण की मी एक कोरडा शेतकरी आहे आणि माझ्याकडे इतकं भरपूर प्रमाणात पाणी नाहीत की मी ठिबक सिंचनाच्या सहाय्यानं आपल्या तुरीला पाणी देऊ शकतो। तर मित्रांनो, मी एक जुगाड केलेला आहेत, म्हणजे जुगाड म्हणण्यापेक्षा मी एक जाऊ दे मित्रांनो जुगाडच समजा। मी आधी शेवग्याला पण झाले 3-4 वर्ष झाले त्याआधी अशी चाळवणी केली होती, आता तशी चाळवणी आपण याला करणार आहोत, म्हणजेच आपल्या चार्चिंगचा जो पंप असतो याच्या सहाय्यानं आपण याला आळवणी करणार आहोत। मी शेवग्याला जी केली होती तर हँडपंपच्या सहाय्यानं आळवणी केली होती, पंप मारून मारून याच्या बुडाभोवती थोड्याफार प्रमाणात औषध टाकलं होतं मी, तर तसंच आपण टाकणार आहोत। तर चला आपण एकदा जाणून घेऊ की पंपाच्या सहाय्यानं आपण याची आळवणी कशी करू शकतो। चला तर मग हे आपण पाहू शकतो मित्रांनो, चार्जिंगचा पंप आहेत, तर याला समोर इथे नवजल लावलेले आहेत, तर हे नवजल आपल्याला काढून घ्यायचं आहे मित्रांनो। काढलं आपण तर ज्यावेळेस आपण टाकीमध्ये, एक सुरुवातीला लक्षात ठेवा याच्या जो ट्रायकोडर्मा आहेत तर टाकीमध्ये जसेच तसंच टाकायचा, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शिल्लक पाणी ॲड करायचं नाहीत आणि तोच आपल्याला याच्या सहाय्यानं बुडाभोवती, आता मी टाकीमध्ये सध्या टाकलेलं नाहीत, तर बुडाभोवती याच्या सहाय्यानं आपल्याला असं टाकायचं आहेत, याला टाकायचं आहेत, याला टाकायचं आहे, याला टाकायचं, असं टाकीत टाकीत जायचं आहेत मित्रांनो। आणि याच्यानंतरची ड्रिंचिंग केव्हा करायची, ती पण कशी करायची आणि कशाची करायची याचा पण व्हिडिओ मी त्यावेळेस आपल्या चॅनलवर पोस्ट करीन। आणि मित्रांनो, आपण ही ड्रिंचिंग केल्यानंतर जो तूरवर येणारा रोग आहेत त्याला याला चांगल्या प्रकारे आपण कंट्रोल करू शकतो, नाहीतर या रोगानं म्हणजे माझ्या शेतातील जवळपास 80% तुरीचे झाड जे आहेत तर ते वाढत होते, त्यामुळं मी हा प्रयोग शेतामध्ये करत आहेत। तर चला मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।